तर आज आपण पाहूया एरिया ऑफ फिगर्स हॅविंग इरेग्युलर शेप, की जे शेप आहेत त्यांचा वेगळा शेप असतो, तर त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. तर इथे पहा, एक पॉलिगॉन दिलाय ए बी सी डी ई, आणि त्याचा एरिया फाइंड आउट करायला विचारलाय आपल्याला. मग त्यामध्ये काय काय आहे, काही ट्रायंगल्स आहेत. आता पहिला बघा, ए बी क्यू हा ट्रायंगल आहे, मग त्याचा एरिया फाइंड आउट केला इथे अगोदर ए क्यू बी. मग त्याची लेंथ ते दिलेली आहे की त्याची लेंथ आणि बेस दिलेला आहे 10 आणि 13, आणि मग आपण 2 ने डिवाइड केला 10 ला, तो आला 5, आणि मग 5 आणि 13 मल्टिप्लिकेशन इथे 65. अशा प्रकारे पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढलाय, तो आहे स्क्वेअर मीटर मध्ये. यस, हे समजले का सर? एक मिनिट हा. हा, त्यानंतर नंतर इकडे पहिला आपण राईट साइडला, तर अजून एक ट्रायंगल आहे इथे ई आर डी, मग त्याचा पण बेस आहे 16 आणि हाईट आहे 17. मग तोच आपण फॉर्म्युलेमध्ये टाकला इथे, ई आर डी चा एरिया, बेस आहे 16 आणि एरिया आहे 17, आणि मग 2 ने डिवाइड केलं 16 ला, की काय येतं इथे 8 येतो. मग 8 × 17 केला तर त्याचं मल्टिप्लिकेशन आलं 136 स्क्वेअर मीटर. त्यानंतर इथे एक ट्रॅपोझॉइड आहे आपल्या फिगरमध्ये. कोणता ट्रॅपोझॉइड आहे? ए क्यू आर ई. कोणता? हा मधला, हा पूर्ण ए क्यू आर ई. तर मग त्याचा एरिया आपण कसा काढतो? 1/2 × पॅरलल साइड्स डिवाइडेड बाय द बेस, आणि मग इथे ते फाइंड आउट केलंय की त्याचं किती आहेत पॅरल साइड्स, आणि त्या किमती टाकल्या त्यामध्ये, आणि त्याचा एरिया फाइंड आउट केलाय, तो आला 405. त्यानंतर पुढच्या ट्रायंगलचा बी सी डी, आणि अशा प्रकारे सगळ्या ट्रायंगलचा आणि त्याचा एरिया ब्रेक होताना आवाज आला. ओके ओके. त्यानंतर जे सगळे ट्रायंगल आणि ट्रॅपोझॉइडचा एरिया काढलाय आपण, त्यांची ॲडिशन केली आहे, आणि तो काय झाला? एरिया ऑफ पॉलिगॉन. मग आता तसंच सॉल्व करूया. तर पहिले एक्झाम्पल लिहून घे. लिहिलंय सर. ओके, तर मग त्याचा एरिया काढूया आपण. तर आता पहिल्याचा एरिया कसा काढता येईल आपल्याला? आता हा ट्रॅपोझॉइड आहे पूर्ण, तर त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग पहिल्यांदा काय येईल आपल्या इथे, की पहिल्यांदा इथे आहे एरिया ऑफ ट्रायंगल, नाव आपण काही पण देऊ शकतो त्याला, पी ए क्यू घेतला. पी ए क्यू, व्हेरी गुड, पी ए क्यू घेतला. त्याला इज इक्वल टू 1/2 × अँगल लेंथ पी ए × लेंथ ए क्यू. ओके, मग किती आहे बेस, किती आहे त्याचा? 13 × 13 नाहीये, हाइट 50 आहे ना. 13 × 50. यस. पुढे काय करणार आपण? 1/2 ने डिवाइड करणार त्याला. यस, मग त्याची 750 आली टोटल. किती आली? 750. 750, व्हेरी गुड. त्याला युनिट काय येणार?
स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर किंवा इथं युनिट दिलेलं नाही, मग काय लिहिणार आपण? स्क्वेअर युनिट्स हा इथं वर लिहिले त्यांनी, मीटर मध्ये दिलंय त्यांनी, म्हणजे स्क्वेअर मीटर्स. ओके, हे झालं पहिला ट्रायंगल. त्यानंतर अजून कशाचा एरिया काढणार आपण? हा मग किती आली एसी ची लेंथ? किती आली? 30 प्लस 30 60 मीटर. हा मग आपल्याला एरिया कशाचा काढायचा आहे? ए सी आर क्यू चा एरिया काढायचा आहे. मग कसा काढणार एरिया आपण तो? इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता त्याचा ट्रॅपेझॉइडचा एरियाचा? सम ऑफ लेंथ ऑफ पॅरेलल साइड इनटू लेंथ. त्यामध्ये वन हाफ होतो का? कसे ने अँगल ए सी आर क्यू. ACRQ हा ट्रॅपेझॉइड आहे ना पूर्ण, हा त्याचा एरिया काढतोय ना आपण आता. मग काय आहे फॉर्म्युला सांग बर. हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरेलल साइड इंटू हाइट. यस, तर वन हाफ लिहिलं इथे मी इंटू पॅरल साइड्स. कोणकोणते आहेत सांग बरं ट्रॅपेझॉइड मध्ये? एक मिनिट. हाफ इंटू length q is kiti ahe q a 50. length q a plus length r c plus r c ani ac. एसी किती आहे? Half into in bracket 50 plus 25 into 60 as an answer. करा मग त्याचं ऍडिशन करा आणि डिव्हिजन करा. हो five. 75 into 60. Means in the 30 into 75 into 30. That is 75 into 30. 0 0 0 15. किती आलं? 2250 2200. युनिट काय आलं त्याच? स्क्वेअर मीटर. येस. त्यानंतर नेक्स्ट त्याच्या पुढच्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे आपल्याला. कोणता आहे तो ट्रायंगल?
पुढचा आर सी एस. येस, एरिया ऑफ ट्रायंगल आर सी एस काय येईल तो? वन हाफ इंटू काय येईल? सी एस लेंथ ऑफ सी एस इंटू आर सी इंटू सी एस. येस, म्हणजे सी एस इंटू मग सी एस आहे 60 आणि आर सी किती आहे? 25 into 60. येस, मग वन आपने डिवाइड करा 2 ने 60 ला. करा मल्टीप्लिकेशन. ओके, ओके 750 स्क्वेअर मीटर. येस, त्यानंतर खालचा ट्रायंगल, खालचा कोणता ट्रायंगल आहे आपला? काय सर? त्याच्या खालच्या साईडचा ट्रायंगल्स कोणकोणते आहेत आता खाली? आता सी ए सी बी सी बी ए हा घ्यावा लागेल ना अगोदर. पी पी ए पी बी डी पी बी टी घ्यावं लागेल ना. एरिया ऑफ ट्रायंगल मग घेऊया तो पी बी टी. मग काय येईल त्याचा फॉर्म्युला? पी बी टी हाफ इंटू लेंथ पी बी इंटू बी टी. व्हेरी गुड, मग टाका त्या लेंथची व्हॅल्यू किती आहे ती. पी बी इंटू लेंथ बी टी इक्वल टू हाफ इंटू 60 इंटू 30. येस, करा मग डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन त्यानंतर. किती आलं डिव्हिजन सर? एक मिनिट हा करते. Thank you.
13 to 30, 900. वेरी गुड. आता पुढचा ट्रायंगल स्क्वेअर मीटर. यस, पुढचा ट्रायंगल कोणता आहे? पुढचा TBS. यस, मग काढूया त्याचा एरिया. एरिया ट्रायंगल TBS is equal to half into length BT. हाँ, into length BC. yes, BC. S. Half into 90. BS 6 minutes, 9. Ha, 60 plus 30. 90 into 30. मग किती आलं? करा डिव्हिजन. आता करा सगळ्यांची ऍडिशन, करा सगळ्यांची ऍडिशन म्हणजे त्या पूर्ण एरिया पॉलिगॉनची एरिया आहे. करा मग ऍडिशन म्हणजे सगळ्याची 750 + 2250 + 750 + 900 + 1350 सगळ्याचे ऍडिशन करा. म्हणजे ते हे घेतले, अँगल घेतले त्याची टोटल, त्या टोटलचे ना सगळ्यांची. हा, सगळ्यांचा एरिया काढला ट्रायंगलचा, ट्रॅपोझॉइडचा, ते सगळ्यांची ऍडिशन करायची जे आपण स्क्वेअर मीटर मध्ये काढले सगळे त्यांचे. हां हां हां, चालेल. ये पीए क्यू होता ना, म्हणजे 750 + 2250 + 750 + 900 + 1350. नाही काय, परत एकदा करा ऍडिशन व्यवस्थित. आली का बरोबर? 6000 आहे ना? सिक्स, हो सिक्स. ओके, ट्रिपल झिरो. करेक्ट करेक्ट.
आता नेक्स्ट जो आहे एरिया तर तो होमवर्क ला आहे तुला. ओके त्यानंतर मग आपण आता आज एरिया ऑफ सर्कल पाहूया की सर्कलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. तर इथे त्यांनी एक सर्कल दिले आणि त्याचा एरिया तर त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर होता ना दुसरा पाय. हा पुढे त्यानंतर सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कमफरन्स म्हणजे काय, त्याची पूर्ण साईडची बाजू असते त्याला सर्कमफरन्स म्हणतात. तर त्याचा सर्कमफरन्स काढायचा असेल त्याचा हा फॉर्म्युला आहे 2πr. हो 2πr. मग त्याचे सॉल्व एक्झाम्पल पाहूया की एक सर्कल दिले त्याचा रेडियस दिले त्यांनी 21 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया फाइंड आउट करायला लावलाय. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकल्यात पाय आर स्क्वेअर. पाय ची व्हॅल्यू किती असते, 22 आणि काहीतरी असते ना सर व्हॅल्यू, 22/7 किंवा 3.14. हा थ्री काहीती 3.14 किती की 3.14. त्यामध्ये एरिया टाकला, एरियामध्ये आपण रेडियस टाकली 21 त्याचा स्क्वेअर. मग आता ते डिव्हिजन करून घेऊया, 22/7 × 21 याला डिनोमिनेटर नाही म्हणजे 1 दिलं आपण आणि त्यानंतर मग डिव्हिजन केलं. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. मग इथे 22 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन केलं की ते किती आलं, 66 आणि पुढचा 21 ऍज इट इज. किती 21 आणि 3 इथे सॉल्व करून देतो एक मिनिट. समजलं का? बरोबर हो, 7 × 3 = 3 ना. हो मी या दोघांची मल्टिप्लिकेशन केली 66 आणि 21 तर ती किती आली, 1386. कळालं हे? हो. आता दुसऱ्या याच्यामध्ये उलट केले त्यांनी, त्यांनी त्यामध्ये एरिया दिलाय, एरिया सर्क्युलर ग्राउंड. हा आणि त्याच्यावरून रेडियस काढायला लावली आहे. मग एरियाचा फॉर्म्युला टाकला पाय आर स्क्वेअर आणि त्यांनी रेडियस नाही दिली यावेळेस, एरिया दिलाय. मग एरियाच्या जागेवर त्याची किंमत टाकली आहे 8350, रेडियस तशीच आर म्हणून आणि पायची व्हॅल्यू टाकली आहे 22/7. आता 22 आपल्याला आर काढायचा आहे, मग 22/7 तिकडे जातील, मग ते उलटे होतील, 7 वर येईल आणि 22 खाली जातील. आणि मग त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केल्यानंतर आर स्क्वेअर ची व्हॅल्यू होते 1225. पण आपल्याला आर स्क्वेअर नाही पाहिजे, आर पाहिजे, मग याचा अंडर रूट घ्यायचं. मग हा 1225 हा 35 चा स्क्वेअर आहे, 1225, त्याच्यामुळे रेडियस आली 35 मीटर. समजले का? चला मग आता प्रॅक्टिस सेट सुरू करूया. कमी येतोय आवाज? प्रॅक्टिस सेट 15.6. हॅलो. हा पहिलं एक्झाम्पल ली ना, काय पहिलं एक्झाम्पल ली ना, प्रॅक्टिस सेट 15.6 झालायचंय का? हो.
रेडी 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 मीन्स रेडियस द प्लूरल फॉर्म. अच्छा रेडियस. काय करायचं ते सांगतो ना. पहिले एक्झाम्पल तर त्यामध्ये रेडियस दिली, किती दिली? 28 सेंटीमीटर. येस. मग आपल्याला एरिया काढायचा आहे सर्कलचा. हो. फॉर्म्युला काय आहे त्याचा? एरिया एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. मग किती आहे पायची व्हॅल्यू?